केवळ इव्हेंट पुरते मर्यादित न राहता नागरिकांनी शरीर सुदृढतेसाठी नियमित व्यायाम करावा, तसेच जिल्ह्यात विविध क्रीडा सुविधा निर्माण करून खेळाडू व खेळाला चालना द्यावी आणि जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नरत असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी फिट इंडिया मुवमेंट क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. 12 ते 18 डिसेंबर दरम्यान शारदा ज्ञानपीठ येथे होणाऱ्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. मोबाईल मध्ये गुंतून न राहता विद्यार्थ्यांनी फिजिकल फिटनेसला अधिक प्राधान्य द्यावे असे आमदार संजय गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले. फिजिकल फिटनेस अंतर्गत योगाचार्य अंजली परांजपे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, रवींद्र धारकवाड, प्राचार्य ज्योत्स्ना जगताप, अपर पोलीस अधीक्षक पखाले, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हाडे, तहसीलदार संतोष शिंदे, शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी संतोष वायाळकर, गोपाल सिंग राजपूत, निलेश शिंगळे आदींची यावेळी उपस्थिती होती. निर्माण करण्यासाठी आपलं योगदान देखील देऊ शकेल आणि त्याच अनुषंगाने फिट इंडिया मुवमेंटचा शुभारंभ जो झालेला आहे त्याचा पूर्ण अवलोकन, त्याचा पूर्ण अंमलबजावणी या क्रीडा सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्यात देखील सर्व शाळांमध्ये, 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. माणसाचं आयुष्य जर वाढवायचं असेल तर त्याला फिटनेस आवश्यक, आणि फिटनेस तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मैदान आवश्यक आहे. योग आजचा दिवस हा योगच आहे. योगाच्या माध्यमातून या सप्ताहाची सुरुवात होणार आहे आणि आमची जी भारताची योगाची परंपरा ही विदेशाने देखील स्वीकार केली. रामदेव बाबांच्या योग प्रक्रियेत आपण पाहतो की अनेक लोकांचे आजार, अनेक लोकांना जीवनदान त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून या सगळ्या 7 दिवसाच्या या क्रीडांच्या सप्ताहामध्ये आपण सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त खेळामध्ये सहभाग घ्यावा आणि या ठिकाणी आपला फिटनेस दाखवायचा प्रयत्न करावा. त्याच्यामुळे जे आपण ज्याच्यासाठी एवढी मेहनत केली होती, एवढा परिश्रम केला होता आणि जे अचीवमेंट्स आपण जीवनामध्ये घेतले त्याचा आपण एन्जॉयमेंट करू शकत नाही, कारण आपल्याला काहीतरी आजार आलेले आहे, आपल्या शरीर आपल्याला पूर्णपणे सपोर्ट देऊ शकत नाही. त्याच्यामुळे फिटनेसचा उपयोग आपण असा फक्त एक इव्हेंट पूर्तता करू नका. हे फिटनेस मूवमेंट आमचे पंतप्रधानांनी यासाठी केलेलं आहे, कारण आपण बघून घ्या, आज भारत एक डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखला जातो, तर हे आमच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे. आणि हे बदलण्याकरिता आपण सुरुवात करायची शाळांमधनं,